नागपुर महानगर पालिका के नवनियुक्त स्थायी समिति अध्यक्ष प्रकाश भोयर ने महापौर दयाशंकर तिवारी की उपस्थिति में अपना पदभार संभाला। नागपुर महानगर पालिका की चाबी अब नगर सेवक प्रकाश भोयर के हाथों में दी है। सोमवार को एक छोटे से कार्यक्रम में प्रकाश भोयर ने अपना पदभार संभाला। पूर्व स्थायी समिति अध्यक्ष पिंटू झलके ने फूलों से स्वागत कर अपना पदभार उन्हें सौंप दिया है। इस कार्यक्रम में महापौर दयाशंकर तिवारी और उप महापौर मनीषा थावड़े प्रमुखता से उपस्थित थे। पदभार संभालने के बाद प्रकाश भोयर ने कहा कि आगामी कार्य के बारे में अभी बताना मुश्किल है, मगर अपने कार्यकाल में अच्छे और बड़े काम करने की बात उन्होंने की। आज फक्त मी पदभार घेतलेला आहे। पदभार घेतल्यानंतर नागपूर शहरातील ज्यांना नागपूर शहराची नाडी माहित आहे, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी नेते आदरणीय नितीनजी देवेंद्रजी, सर्व आमदार आणि त्याचसोबत पत्रकार, या सर्व लोकांचं नॉलेज घेऊन या शहरामध्ये काय माइलस्टोन आपल्याला निर्माण करायचा आणि काय करायचं आहे, याचा आयुक्ताचं बजेट आणि आपलं स्वतःचं बजेट या मध्यंतरीच्या 15 ते 20 दिवसात जे जे शक्य होईल आणि एखादं चांगलं काम, एखादं मोठं काम हा करण्याचा माझा मानस आहे। आजच्या परिस्थितीत मात्र सांगणं शक्य होणार नाही, कारण सर्वांचं नॉलेज घेतल्याशिवाय, कारण मी माझ्या मनाने न करता लोकांच्या मनाने त्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न। मला कालच्याच वर्तमानपत्रातून कळलं की 15 मार्चपर्यंत आयुक्तांचं बजेट येत आहे। वास्तविक पाहता एक बजेट आयुक्तांचं आल्यानंतर मिनिमम 1 ते 1.5 महिना त्या बजेटला लागतो, पण माझ्याजवळ जास्त वेळ नाही आहे, मी 15 ते 20 दिवसात हे बजेट सादर करण्याचा प्रयत्न करेन। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहट के साथ अभिषेक पासी की रिपोर्ट।